तुमच्या पर म्हणजे तुम्हाला ह्या टिप्स आणि ट्रिक्स काही दिलेल्या आहेत तर त्या नक्कीच उपयुक्त ठरल्या. प्रत्येकाकडे आता म्हणजे खेड्यापाड्यात असेल किंवा कुठेही असेल तर ट्रॉल्या ह्या असतातच असतात. कुठला असणार आहे. सो कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल तर कालच्या ब्लॉग मध्ये मी संपूर्ण किचनची साफसफाई सगळं मी दाखवलेलं आहे. तर म्हटलं चला आज अगदी छोटासा व्हिडिओ करूया आणि त्यात काही टिप्स आणि ट्रिक्स द्याव्यात आणि मी कसं कसं मॅनेज केलेलं आहे. आणि तसंही तुम्हाला माहितीच आहे मुंबई सारख्या ठिकाणी म्हटलं की खूप जागा म्हटलं तर खूप अपुरी अपुरी अगदी छोट्या छोट्या जागेत आणि त्या छोट्या छोट्या जागेत पण भरपूर काही म्हणजे मॅनेज करावं लागतं आणि ऍडजस्ट कराव्या लागतात काही गोष्टी. सो अगदी खूप मोठा किचन होता नाहीये, खूप छोटासा आहे आणि त्या छोट्याशा जागेमध्ये मी ट्रॉल्या बसवलेल्या आहेत. त्या ट्रॉल्यामध्ये भांडी भरपूर आहेत. सो एवढे सारे भांडी आहेत तर ते एवढी सारी भांडी त्या ट्रॉल्यांमध्ये मी कसं कसं ऍडजस्ट केलंय, कुठे कुठे तुम्हाला थोडंसं म्हणजे अडचणही वाटेल म्हणजे गिचाट वगैरे दिसेल पण काही काही ठिकाणी खूप छानही दिसेल. सो तुम्ही समजून घ्या आणि आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला जास्त वेळ न घालता लगेच व्हिडिओकडे वळूया. तर इथे मी मागच्या किचनच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला मांडणी कशी केलेली हे तुम्हाला दाखवलेलं नव्हतं कारण खूप मोठा व्हिडिओ झाला असता. सो आता म्हटलं चला शेअर करूया. तर हे आहे चमचे ठेवण्याचं शिक्षण. तर इथे हे कप वगैरे ठेवलेले आहेत आणि कैची. तर कैची आपल्याला किचनमध्ये नेहमी लागत असते आणि छोट्या मोठ्या काही एक्स्ट्रा वस्तू आहेत त्यासुद्धा इथे ठेवलेल्या आहेत. आणि त्यानंतर इथे ग्लास प्लेट्स वगैरे ठेवलेले आहेत आणि इथे तुम्ही मातीची ते वाट्या बघत असणार तर ते सुद्धा ठेवलेले आहेत आणि एकात एक वाट्या घालून ठेवलेल्या आहेत जेणेकरून स्पेस जास्त मिळावी आणि अजून एक्स्ट्रा काही वस्तू असतील त्या म्हणजे एक्स्ट्रा काही भांडे वगैरे असतील ते ठेवण्यात येईल. तर ग्लास पण मी एकात एक ठेवलेले आहेत. आणि त्यानंतर इथे आहेत डब्बे वगैरे म्हणजे छोटे मोठे डब्बे वगैरे असतात ते ठेवलेले आहेत. परत पाठीमागच्या बाजूला तिकडे मी नाश्त्याच्या प्लेट ठेवलेल्या आहेत आणि हे जेवणाचे ताट आहेत. सो आता मी तुम्हाला दाखवत आहे. तर इकडे ठेवलेले आहेत सगळे मसाल्यांचे डब्बे कारण आपल्याला पटकन लागतात म्हणून मी वरच्या ट्रॉलीमध्ये हे ठेवलेलं आहे. तर इथे सर्व मसाले म्हणजे आपल्या जेवणाला जे लागतात तिखट मीठ हळद धने पावडर जिरे पावडर गरम मसाला तर हे सगळ्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत. आणि त्यानंतर मग इथे हे म्हणजे काय एक्स्ट्रा वस्तू आहेत म्हणजे जसे छोटे मोठे टोप वगैरे म्हणा किंवा चाळण वगैरे किंवा डब्बे वगैरे तर हे सगळं इथे ठेवलेलं आहे या ट्रॉलीमध्ये. आणि सर्वात मोठी ट्रॉली खालची आहे तर त्यामध्ये मग खूप मोठे मोठे जे आपले टोप असतात ते ठेवलेले आहेत आणि मोठी चाळण पण ठेवलेली आहे. परत चपात्यांचे डब्बे वगैरे आहेत ते ठेवलेले आहेत. तर एकात एक टाकून ठेवलेले आहेत म्हणजे खूप मोठे मोठे टोप आहेत तर ते सगळे मी एकात एक टाकून ठेवलेले आहेत. आणि इथे हा असा किचन ओटा आहे. तर या साईडला माझ्या लेफ्ट साईडला तिथे म्हणजे बेसिनचा पार्ट आहे तिथे काही एक्स्ट्रा वस्तू ॲडजस्ट होतात ते तिथे ठेवलेले आहेत. आणि एका साईडला म्हणजे माझ्या राईट हँडला इथे सिलेंडर ठेवलेला आहे. सो असं मी ही अशी मांडणी केलेली आहे म्हणजे ट्रॉल्यांमध्ये काय. त्यानंतर इथे म्हटलं चला आता तुम्हाला काहीतरी म्हणजे टिप्स पण देऊया. तर इथे मी आता जेव्हा ट्रॉल्या वगैरे साफ करते त्यावेळेला नेहमी साफ करत असते तर त्यावेळेला मी इथे डांबर गोळ्या वगैरे टाकत असते कारण झुरळ वगैरे लागू नये त्यासाठी. तर तुम्ही बघू शकता इथे आणि जेवढं शक्य होईल झुरळ नाही आले पाहिजे तेवढं शक्य मी काही ना काहीतरी करत असते आणि सारख्या क्लीन करत राहायच्या म्हणजे झुरळ येण्याची शक्यताच राहत नाही. सो इथे आता बेसिनच्या खाली जो पाईप आहे तर तो मी पूर्णपणे पॅक करून घेतला आहे कारण कोणते किडे मकोळे असतील किंवा गोम वगैरे असेल तर ते येऊ नयेत किंवा झुरळ लागू नयेत त्यासाठी मी हे सगळं पूर्णपणे पॅक करून ठेवलेलं आहे. आणि इथेसुद्धा मी डांबर गोळ्या टाकून ठेवलेल्या आहेत. आणि आता इथे जेव्हा मी ट्रॉल्या साफ करते तर इकडे आतला भाग असेल किंवा जो व्हाईट पार्ट जो आहे तर तिथे मी म्हणजे अशीच आयडिया सुचली. आणि हे कारण तुम्हाला माहितीच आहे कपडे धुण्याचा आला आहे व्हाईट कपडे धुण्याचा तर त्यासाठी मग मी म्हटलं हा व्हाईट भाग आहे तर म्हटलं डाग पण पटकन निघतील. तर इथे मी थोडंसं
म्हणजे कॉटनच्या कपड्याला मी लावून घेतलेला आहे याला, आणि इथे मी पुसून घेत आहे। तर एकदम इझिली पुसून जात आहे आणि जास्त जोर पण लागत नाही आहे, जास्त घासावं लागत नाही आहे। सो इथे तुम्ही बघू शकता किती पिवळे पिवळे डाग होते, ते एकदम इझिली असे निघून गेलेले आहेत। इथे मी कोलगेट घेतलेला आहे, तर हा कोलगेट आपल्या प्रत्येकाच्या घरात असतोच असतो। सो इथे हे नळ आहेत, आपल्या स्टीलची नळ असतात, आपल्या घरात असतातच नेहमी स्टीलची नळ आणि सिंक वगैरे। तर त्या म्हणजे स्टीलच्या नळांना असेल किंवा सिंक असेल, तर त्यासाठी हा कोलगेट असं 2 मिनिटासाठी असं लावून ठेवायचं आणि फक्त धुवून काढायचं। एवढे चमकायला लागतात, तुम्हाला लगेचच म्हणजे रिझल्ट त्याचा दिसून येईल। तर तुम्ही ही टिप्ससुद्धा यूज करू शकता। इथे आता तुम्ही बघू शकता, इथे मी मिस्टर मस्कलचा ड्रेनेक्स पावडर घेतलेला आहे, तर तो मी आता सिंकमध्ये घालून घेणार आहे। तर ह्या पावडरने एकदम असा क्लीन होऊन जातो, म्हणजे जो काही चोकअप झालेला असेल किंवा काही म्हणजे कचरा वगैरे अडकलेला असेल, तर तो एकदम असा पाईप एकदम क्लीन होऊन जातो। कारण आधी काय व्हायचं, खूप तो पाईप काढावं लागायचं आणि नंतर मग साफ करून परत फिट करावं लागायचं आणि खूप काम असायचं आणि खूप वेळही जायचा त्यामध्ये। तर यामध्ये आता हा पावडरमुळे अगदी इझिली झालं आहे। मी काही या पावडरची ॲड वगैरे करत नाही, जे रिअल आहे तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते आहे। तर हा पावडर टाकल्यानंतर अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि सोडून द्यायचं। तर एवढं असं क्लीन होतं की पूर्ण म्हणजे पाईप म्हणजे काढून धुवायची वगैरे काही गरज लागत नाही। खोबरेल तेल घेतलेलं आहे, तर ट्रॉले जास्त दिवस जर टिकवायच्या असतील आणि जास्त दिवस फ्री राहायच्या असतील, कुठलंही म्हणजे रिप्लेसमेंट करायचं नसेल, तर यासाठी खोबरेल तेल जे आहे घेतलेलं आहे। तर ते मी इथे ह्या ट्रॉल्यांच्या ज्या काळ्या पट्ट्या असतात किंवा स्लायडिंग म्हणाल तरी चालेल, तर तिथे मी लावून घेते आहे कॉटनच्या कपड्याने किंवा कॉटनच्या साह्याने जरी लावलात तरी चालेल। जास्त दिवस टिकल्या पाहिजे, आता जवळजवळ 6 वर्ष होत आलेली आहेत पण अजूनही एकदाही मी रिप्लेसमेंट केलेलं नाही। जेव्हा कधी तुम्हाला किचन ओटा क्लीन करायचा असेल, तर त्यावेळेला अशा गॅसवरती म्हणजे बर्नरवरती तुम्ही वाट्या असेल किंवा प्लेट्स वगैरे असतील तर ते असं झाकून ठेवा, जेणेकरून किचन ओटा क्लीन करताना बर्नरवरती पाणी जाऊ नये आणि जास्त खर्चात पडू नये आणि बर्नर खराब होऊ नये। त्यासाठी ही टिप्स नक्की तुम्ही ट्राय करा। सो फ्रेंड्स, कसा वाटला आजचा व्हिडिओ? नक्कीच म्हणजे तुमच्यासाठी उपयुक्त ठरला असेल। सो तुम्हाला कुठे काही काही ठिकाणी खूप अडचणी वाटली असेल तर थोडंसं समजून घ्या, कारण मुंबईसारख्या ठिकाणी म्हटलं की बऱ्याचशा गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात। आणि मला वाटते प्रत्येकाकडे आता म्हणजे खेड्यापाड्यात असेल किंवा कुठेही असेल तर ट्रॉले ह्या असतातच असतात। सो म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया हा व्हिडिओ, आणि नक्कीच तुमच्यापर्यंत म्हणजे तुम्हाला ह्या टिप्स आणि ट्रिक्स काही दिलेल्या आहेत तर त्या नक्कीच उपयुक्त ठरल्या असतील। सो आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि जर तुम्ही आत्ता माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑलवर क्लिक करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ जो मी अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। तर भेटूया परत अशा एका पुढच्या नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या, बाय।